बापाचे आणि पुताचे आणि पवित्रात्म्याचे नवे आमेन. आमच्या सुम्या जेजू ख्रिस्तची कृपा देवा समोर आणि पवित्रात्म्यासो एकवट सदांश तुमचे सवे आसो तुमच्या सवे आसो. मोगाच्या न फाटल्या तीन दिसांनी आम्ही गोंय आसल्या आणि एक दीस म्हणजे सांगत असले म्हणाले फादर तिकी आमकां गोंया बीचाक आपोवन व्हरा म्हणून जायत म्हणून निमाणे दिसा सगळे रेतीर जावन आमकां इल्लो वेळ आसलो देखून गोंया बीचाक गेल्या. गोंया बीचाचेर आमी पळयता दोगां दोगां हाताक धरून धरन एकामेकां आरोवन धरन एकामेकां पोटलून धरन आनी थोडी सगळ्या मुखार एकामेकां किस दिवन बसून आसात. अशें तुमकां सांगता न्ही इशप्पा इशप्पा म्हळ्यार बरी भक्ता न्ही गे. म्हाका आत्तां देवान मतीन घालें हजारांचो लोक आसा तांच्या मुखल्यान जायतो लोक पाशार जाता चेडू आनी चेडू मोग केल्ली एकामेकाच्या वेंगेंत आसात एकामेकाचे हात धरून आसात एकामेकाक किस दिवन आसात कोणायकी पियेनात. कित्याक म्हळ्यार सवाल आत्तां म्हाका आयलें कित्याक तांच्या मुखले इतलो लोक गेल्या रे पोलिसांचे गेल्या रे इतले जण गोंयकार आनी गांवचे आनी इंडियाचे दुसरे जायते लोक गेल्या रे ती भियेनासतना तांचो मोग ती घट्ट एकामेकाक दाखोवन आसात कित्याक खंय खरो मोग आसा थंय भे ना. देखून पयल्ले भावा भयणीनो भावा एंड्रुनो देवाचे उतार दिताना तुमकां मनशा भिवन जो मनशा भिवन जो देवाक मात भियेस म्हणटाना हांव तुमकां कुडसून सांगता देवासो पयलो मोग नाटल्यार आमी मनशांक भियेता. देखून सुवात आखलो हांवें तुमकां दिलो त्या गो बायलांक या चेडो चेडवाक एकामेकाचो खरो मोग आसा देखून कोणाक भियेतात कितें भियेतात गी जर तुका आनी म्हाका देवाचो खरो मोग आसा वयतर आमी मनशांक भियेना. आ सेन्स तुमी आयकत येल्यात आयच्या वांजेलांत रायाच्या काळार चक्रवर्तींच्या काळार श्रेश्ठ ह्या सकाळच्या काळार देवाच्या मोगान भरलेलो जुवा भक्तिस्त ना भियेता पिलाताक ना भियेता हेरोदाक ना भियेता तेदाच्या कालाच्या श्रेश्ठ येजकांक या धर्म प्रधान्यांक. देवाचो करो मोग तुजे ते म्हणजे ते आमचे ते आसा तर आम्ही कोणायकी भियेना. आणि जर तर तुमचे ते कसलेय भे आसा हाजो अर्थ आम्ही देवाक वळखाना आणि देवाचो आम्ही मोग करिना. देखून भावां भयणीनो खंयसर देवाचो मोग तुवें हांवें आमी आपणायला थंयसर भेना भिरांना खावचेनी ना आकांत ना आनी खंयच्याय की आमी कितें जाल्यार आमी खलबुलू जावची गरज ना. देखून ह्याच मोगा खातीर आशेवण तस मोगा साखोंक तस मोग आज आमी जोडूंक त्याच मोगांत आमी जिवंक खुशी वरया. आनी जर तर त्या देवाच्या मोगांत हांव आमी पयस सरल्या तर देवा लागचें बक्षाने मागया आनी तस मोग देवाचो मोग आपणावन आमी एकामेका सवय वांटूंक सुकल्या तर एकामेका लागचें बक्षाने मागया आनी म्हणया हांव पातकी सरपदरा देवा आनी तुमकां भावां भयणीनो म्हजो गुन्या उसारून सांगता मनान चिंतून तोंडांत उसारून वायट आदारून आनी बरें सोडून आनी जायती पदकां केल्या. ओ म्हजो अपराध ओ म्हजो अपराध ओ म्हजो भोवड अपराध ह्या पासो सदां सांपवार मरी सगळ्या देवदूतांक आनी भक्तांक आनी तुमकां भावां भयणीनो म्हजे खातीर आमच्या सरस्प्रा देवा लागीं विनंती करत म्हण प्रार्थना. सर पदवेदार देव आमची काकळूत करून
सर आमची पदकां आमक सर आमकां सस्नच्या जिविता पाव सोम्या काको मोगळा बापा तू वरतो आणि तुझो मोग जाऊन असा परिमित आणि शश्वित त्याच मोगांत आम्ही असो तुझो मोग जोडून तो आपणावून त्या मोगांत आम्ही जियंक तू आमकां फावो कर आणि त्याच मोगांत असलेले आमकां सगळ्या काळजान म्हणा सक्तीने नात्म्यान तुझो मोग करूंक आणि तोच मोग आमच्या भावां भयणी सगळे वांटून घेऊ आणि त्या वरवीं सदांच आम्ही सुरक्षीत जावन तुजी भुरगीं जावन जियेवचे भाग तू आमकां फावो कर हे मागणी आम्ही करता त्याच तुझ्या पुता जेजूचे नावे बारूकच्या पुस्तकांतले वाचप अध्याय 5 एक तावन 10 म्हणसर जेरुजालेमा तुझे विळापाचं आणि खंतीची वस्त्रां काढ सदांकाळ देवाच्या वैभवाची सोबाय नेस देवाच्या नीतिवंतपणाचो शेलो पांगूर सस्नाच्या देवाचा वैभवाचो मुकुट तुझ्या माथ्यार दवर कित्याक सगळे पृथ्वीक देव तुझी सोबाय दाखयतालो नीतिवंतपणा वरवीं शांती आणि भक्तीपणा वरवीं महिमा हे नाव देव तुका सस्ना दितालो उट जेरुजालेमा पर्वताचेर उभी राव उदेंतीक दिश्ट लाय आणि तुझ्या भुरग्यांक पळे पोयत देवाच्या उतरान उदेंती तावन आणि अस्तमेतावन तांकां एकठांय केल्यान देवान ताचो उगडास केलो म्हूण ती सगळी संतोसतात तुका सोडून ती पायांनी सोलून गेली दुस्मानांनी तांकां आपडून वेली पूण आतां देव तांकां रायाळ मलकेर बसनशे वैभवान तुजेशी परतून हाडटालो कित्याक
इज्रायलान देवाच्या वैभवान सुरक्षित सलचे खातीर हर एक उंच पर्वत आणि सासनीक दोंगर समताळ करूंक जाय आणि दळण सपाट करून पालखी भरूंक जाय म्हण देवान आदेश दिला. देवाच्या आदेशात पाळो दिवन राना आणि परमळीत रूख इज्रायल सावळी दिताली. कित्याक देव आपल्या महिमेच्या उजवाडान देवातान ती काकूळ नितीन आणि इज्रायलान संतोष चलोवन व्हरतालो. देवाचे उतर हे देवाचे व्हड उपकार. तुकार पिता माका तू आयकता मुझे लागी उलता मुझे संगी जेसू तू समझाता माका तू आयकता मुझे लागी उलता मुझे संगी जेसू तू समझाता. फिलिपी घरान बरयल्या पत्रांतले वाचप. आवाज वारी एक वळू तीन तावण इकरा. हर एक पावटी तुमचो उडास काडताना तुमचे पासत म्हज्या देवाक हांव अर्घां दिता. सोर म्हज्या मागण्यांनी तुमकां समेस्तां पासत संतोशान हांव सदांच मागतां. कित्याक म्हळ्यार क्रिस्ताची सुवार्ता तुमकां पावली त्या पयल्या दिसा तावणू येदोळ पर्यंत ती परगट करच्यांत म्हज्या सांगाता तुमी वावुरल्यात. तुमचे थंय बरें काम सुरू केल्लो देव क्रिस्त जेजू येता तो दीस पर्यान तें संपूर्ण करीत वेतालो म्हण म्हजी दृढ पातयेनी. तुमकां सुमेस्ता विशांत म्हाका तशें भोगता तें वाजबी. कित्याक तुमी सकडी म्हाका चड मोगाची. हांव बंदेंत आसतना म्हज्या धर्मप्रसारा कामांत म्हणजे सुवार्थेचें सत सांबाळून व्हरच्या आनी तें थीर करच्या देण्यांत म्हज्या सवयेन तुमी सुमेस्त वांटयली जाल्यात. जेजू क्रिस्ताच्या मोवाळ मोगान हांव तुमकां कितलो लाल येता म्हणलें देवूच जाणा. तुमचो मोग चड आनी चड वाडो जाणवायन आनी सारक्या समजुनेन तो तुमचे थंय बरोवन वमतो. जें कितें उत्तम तें तुमचें मन ओडूं येंच म्हजें प्रार्थन. अशें क्रिस्त येता तो दीस पर्यंत तुमी नितळ आनी निरापराधी जावन आस जय. आनी जेजू क्रिस्ताच्याच कुमकेन देवाची महिमा आनी स्तुती वाडोवच्याक नितीवंतपणाच्या फळांनी तुमी बरोवन ये जय. इस म्हजी आशा. देवाचे उतार ये देवाचे व्हड उपकार. सर्वेस्पोरा जे 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 सर
महिमा तो का सुमिया। सालुकासो शुभ वर्तमान अवस्वर तीन अनि वोलो एक तौन सो लुक्स गास्पल चैप्टर थ्री वर्सेस 1-6। स्नान दातर जुआउंचे अपोने तिबेर चक्रवर्तीचे रजवटकेच्या 15व्या वर्षा पॉन्स पिलात जुद्यासो अधिपती जाऊन असता हेरोद गलिलिया प्रांतसो उपराय तजो भाव फिलिप इतुरेसो आणि त्राकोनित प्रांतसो उपराय आणि लिसानिया अबिलीना प्रांतसो उपराय जाऊन असता अन्नास आणि खायपास श्रेष्ठ यजक जाऊन असल्या काळार जाकारीच्या पुताक
जुवांक अरण्यांत देवाचे उतर प्राप्त जाले. तो यॉर्दान भोंवतीच्या सगळ्या प्रदेशांनी भोंवून लोकांनी मन बदलीत जाय, स्नान घेजय आणि पदकांचे बोक्सांनी जोडीत जाय म्हणून परगट करूंक लागलो. इजायान आपल्या प्रवाद पुस्तकांत बरयल्या प्रमाणे घडले, अरण्यांत एक ताळो बोब मारता, सोमयाक एक वाट तयार करा, ताच्या पैनाक एक रस्तो नीट करा, हर एक पालखे भरतले, दोंगर वा पर्वतो तकसून हाडतले, वांकडे तिंकडे रस्ते नीट जातले आणि कडकट्यो वाटो सपाय जातल्यो. आणि असे सगळे मनशाकळ देवाचे तारण देखतले. देवाचे उतर हे वाखणी तुका क्रिस्ता, दोन हप्त्या आधी आयतारा संजेर चार वरार चार जण माद्री म्हज्या म्हळ्यार हांव रावच्या घराक म्हाका मेळूंक आयल्यो. परचे आयतार आनी ताच्या आदले आयतारा संजे चार वरां जाता ना, ही चार जाणां सिस्टरां म्हाका मेळूंक आयली. सुमार वेळ उलोवनासली, एक वरभर. आनी वेता वेताना म्हणाली, हांव ह्या इस्कॉलेची प्रिंसिपल म्हणटाना. आनी एकले म्हणाली, हांव त्या कॉलेजींत ऑफीस इन्चार्ज, हांव एलिमेंटरीची HM. आनी एकले म्हणाली, थंय हांव ऑफीस इन्चार्ज. देखून फादर, आमच्या भुरग्यांक परिक्षा सुरू जाता, वेगळी परिक्षा आसा. देखून 10th क्लासीच्या भुरग्यांक खातीर तुमी प्रत्येक तरान मागा, तांणी बरे मार्क्स काडच्याक, तांकां बरें रिजल्ट येवच्याक म्हणटाना. हांवें म्हळें, त्याच खातीर की आवय बापाय भाव भयणीक सोड न्हू, तुमी रिलिजियस पेसांत आयिल्ल्यात, हें काम करूंक गी, भुरग्यांक लेखा शिकोवंक, समाज शिकोवंक, विज्ञान शिकोवंक, तुमी आवय बापायक भाव भयणीक सोड न्हू, कॉन्वेंटाक गेल्ल्यात. जे कितें तुमी करतात तें देवाक पसंत ना म्हळें हांवें ताका. देव तुमच्या जावन विचारतलो एक दीस, ताका तुमी परगट केला गी म्हणून. संवसाराची जाणवाय दितात, संवसारांत मनशाक संवसारा खातीर तयार करतात. ह्या खातीर तुमी रिलिजियस पेसांत रिकल्या तर खंडीत जावन देवाक ते मानवा ना म्हळें हांवें. तें दोन हप्त्यां पयलें जाल्लें गणीत. काल मागण्याक आयिल्ल्या भयणीन एक मागणें केलें, लांब मागणें करतना हांव कुशीनंत बसोन आसलो, आयकलें. तांच्या पिरगजेन देखलो, पोरो तांच्या पिरगजच्या फेस्ताक पाद्रा पायलो खंय, आनी थेरमावन सांगलें खंय, बावडताचें वरस जर तर तुमी व्हडली व्हडल्यो इमारतां व्हडली व्हडली काडटो ना, व्हडल्यो व्हडल्यो इगर्ज्यो बांदता तर ती एक बावडताची रुजवात म्हूण सांगलें खंय. आमी कोरोडांनी बांदच्यो इगर्ज्यो, तो पाद्रा म्हणटा खंय बावडताची रुजवात. भावा भयणीनो आयच्या वांजेलान तुमी आयकले, परत आयका. गरज आसली की देवाक जुवां बाप्तिस्ता विसरूंक. जुवांच्या लुकाच्या वांजेलांत आवस्वर 3 वळी 1-3 परत्यान आयका. कोणाचो खाळ, कोणाचो अधिकार, कोणाची पदवी, कोणाचे कारभार, एकडे आयका. तिबेर चक्रवर्तीचे राजवटकेच्या 15 वर्सा आयकलें गी. 15 वर्सां तिबेर चक्रवर्ती आपली पदवी चलोवन आसा, राजवटके चलोवन आसा. ताच्या राजवटकेच्या 15 वर्सा पॉन्स पिलात जुदेयसो अधिपती जावन, पॉन्स पिलात जुदेयसो अधिपती जावन अधिकार चलोवन आसा. हेरोदू गलिलिया प्रांतसो उपाराय, हेरोदू राय गलिलिया प्रांतसो उपाराय जावन अधिकार चलोवन आसा. आणि तसो भाऊ फिलिप, आणि हेरोदसो भाऊस फिलिप, इतुरेयसो आणि त्राकोनित प्रांत, इतुरेया आणि त्राकोनित प्रांतसो उपराय जाऊन असा. आणि लिसानिया अबिलिना प्रांतसो उपराय, आणि लिसानिया म्हणलो अबिलिना प्रांतसो उपराय जाऊन असा. अन्नास आणि खैफास, अन्नास म्हणलो आणि खैफास म्हणलो श्रेष्ठ याजक जाऊन, श्रेष्ठ प्रधान याजक जाऊन असा. ते काळार जाकरीच्या पुताक जुवांक, त्यांच्या या
रायांच्या अधिपतींच्या आणि श्रेष्ठ याजकांच्या काळार जाकारीच्या पुताक जुवांक अरण्यात देवाचे उतार प्राप्त झाले. पिलात आसलो, तिबेर चक्रवर्ती आसलो, हेरोद राय आसलो, ताचो भाऊ फिलिप आसलो, आणि लिसानिया म्हणलं अनेकलो आसलो, आणि अन्नास श्रेष्ठ याजक जाऊन आसलो, आणि कैपास श्रेष्ठ याजक जाऊन आसलो. आमच्या वरवीं कोणा वरवीं देवाचे राज बांधूंक जावना. आमच्या वरवीं देवाच्या राजा खातीर कोणाकच वावर करूंक जावंक ना. कित्याक सांगा, कित्याक सांगा, ते तांचे तांचे राज बांधून आसले. ते देवाच्या राजा खातीर जिये नातले, देवाच्या राजा खातीर वावरून नातले, ते कोणाचेही पदवी चलयताले, कोणाचे राज बांधून आसले. आज तेंस बांधून आसात. म्हजी पिरगज म्हणून हांव म्हजी पिरगज बांधता, म्हजी दियेसज म्हणून हांव म्हजी दियेस बांधता, आणि म्हजो राष्ट्र म्हणून हांव म्हजे राज्य म्हणून आम्ही आज पाट्यो करन, आम्ही आज संस्थे करन, आज आम्ही रिलिजियस बेस करन, ताची भेसां केल्या. भेसां 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 केल्यात. देखून मरियमाच्या दिसणे तिने दिलो संदेश अनेक जाऊन असा. रोमा विरोध झुजू सुरू जातले, रिलिजियस बेसा मध्ये जगणे लढाई सुरू जातली म्हणून. कारण एन्स भाव भयणी, आज आम्ही कोणाचे राज बांधता? कितल्यो पार्टी आज पळय आमच्यात कर्नाटकात. आता विगीस येली सांग येता इलेक्शन, नव्यो पार्ट्यो खंयची पाट लोकांच्या बऱ्यापणा खातीर. आज कितें आम्ही ऐकले पहिल्या वचपांत, आज कितें आम्ही ऐकले, सगळी परजा देवाचे तारान देखतले खंडीत जावन या राया वरवी, या राजकीयाच्या फुडाऱ्या वरवी, या संस्थेच्या अधिकाऱ्या वरवी, या रिलिजियस पेसांच्या वडिलां वरवी, या डीसीच्या मुखेल्या वरवी हे साध्य ना, खंडीत ना. देखून गणगणी ताळो जाऊन, आरण्यातलो ताळो जाऊन, एक प्रवादी जाऊन देवान म्हाका भायर दवरला, भायर काढला. कित्याक हांव संस्थेत आसतना अशेंत आमच्या संस्थेच्या घडणारा की तेंच उतार प्राप्त झाले. ताणें संस्थो घडलो, संस्थेंत आयले, आनी ते घडणाराक उगडा पेंग केल्ले सत मानून घेवच्या बदलाक ताणें तांची तांचीच कामां सुरू केली. इस्कला मनची आस्पत्र चलोवच्यो, आयटीआय चलोवची, आनी घाले समाज सेवा म्हणून देवाचें काम तांणी पाटींग घालें. देखून म्हाका त्या संस्थेंतलो तूं भायर काडलो. हांव संतोश पावता, तुम्ही संतोष पावता दिया, हांव नेना. तुमकांच तुम्ही विचारा, तिबेर चक्रवर्ती आसलो देवाच्या राजा खातीर वावरलो गी, पोस पिलात आसलो देवाच्या राजा खातीर वावरलो गी, हेरोद राय आसलो देवाच्या राजा खातीर जियेलो गी, ताचो भाऊ फिलिपी आसलो देवाच्या राजाने प्रगट केले गी, आणि अनेकलो लिसानिया म्हणलो आसलो, अन्नास श्रेष्ठ याजक जाऊन आसलो, कैपास अनेक श्रेष्ठ याजक जाऊन आसलो, तांचे वरवीं काय झाले ना. देव कोणाक विसता? देव कोणाक विसता? जाकारियाच्या पुताक जुवांव बाप्तिस्ता विसता. खंय वसूंक? आश्रयांत खंयच्या पॅलेसांत रावल्यारांत रावंक न्हय, खंय वसूंक? आरण्यात वसून बोप मारू. तेदाळच्या काळार ते गरज आसले, आतांच्या काळार ही गरज आसा. देखून जर देवान हांगासर आरण्यात हे रावल्यार न्ही, हांगा काय तुमकां जाय जाल्यार बरी खावंक जेवंक काय ना, हांगासर येवन देवाचे उतार आयकूंक देवान तुमकां प्राप्त केला. आणि जुवां बाप्तिस्तान कितें म्हळे आयकायच्या वांजेलांत सुवत्या वळींत तावन लूक चॅप्टर 3:4 हे इजायान आपल्या प्रवाद पुस्तकांत बरयल्या प्रमाणे घडले. अळे जुवां बाप्तिस्तान ताचे कांय सांगूंक ना. इजाया प्रवाद्या मुखांत देवान कितें सांगले तेंच तो सांगता. आनी कितें ते? अरण्यात एक ताळो बोब मारता. अरण्यात एक ताळो बोब मारता. सोम्याक एक वाट तयार करा. सोम्याक एक वाट तयार करा. त्याच्या पैनाक रस्तो नीट करा. त्याच्या पैनाक एक रस्तो नीट करा. हर एक फलके भरतले. पळ्यानी
सोम्याचे पोयन सोम्याच्या पोयनाक रस्ते नीट करा सोम्यान तुमचे ते येऊक रस्ते करा सोम्यान तुमचे ते येऊन सोम्याचे उतार तुमचे ते येऊन बिडार करचे बरी रस्ते करा सोम्याची नीत तुमचे ते येऊन रावचे बरी रस्ते नीट करा सोम्याचं मोग तुमच्या खालचा येऊन भरच्या बरी रस्ते नीट करा किंची कानूना नाही संसारी नियमा नाही संसारी रेग्युलर नाही संसारी कॉन्स्टिट्युशन नाही तो सांगता वो सांगता आणि सांगले ताणे सांगले ते नाही सोम्याक तुमचे ते येऊक रस्ते नीट करा हरियक फलके भरतले बेदळा हरियक फलके भरतले हा ओढू तू लहान म्हणलो बे देऊ सोन कोण देवाक सोम्याक वळखाता तर सीधा सांगता तुमका भाऊ बिनीनो तो करेस सोम्याक वळखाला जाल्यार तुमच्या वनी हा ओढ नाही या मुझे वनी तुम्ही लहान नाही आम्ही सगळी कस काम विंगड जबाबदारी विंगड पण सोम्या थंय लहान ओढ म्हणले आम्ही पळोवंक ना सोम्या ते आम्ही सगळी कस पालके भरतले दोंगर वा पर्वत तकसून हाडतले तुझे ते म्हणजे ते आमचे ते असलो हर एक दोंगर म्हणलो हंकार या गर्व म्हणलो पर्वत तकसतलो वांकडे तिंकडे रस्ते नीट जातले आणि वांकडे तिंकडे वाट धरनासात यो रीती रिवाज पाळनासात कोणी आणि किते तुमच्या पूर्वजांचे रीती रिवाज पाळनासात आणि कोणी वडिलांनी सांगितले ते मात्र पाळनासात आणि कोणी आणि किते सांगले त्यांचं पाळनासात ना सगळ्यो वांकड्यो तिंकड्यो असल्यो वाटो नीट जातल्यो आणि खरखट्यो वाटो सफाई आणि कोणे तुका कष्टांची वाट चलोवंक दिला त्यो सगळ्यो वाटो खरखट्यो वाटो सफाई लेवल जातल्यो असे सगळे मनशाकूळ देवाचे तारण देखतले पळ्यानिगे तारण मकाने तुका आमका सगळ्या मनशाकोळाक जेदना जेजू आमचे ते येऊन बिडार करता तेदना मात्र हे हांव तुमकां सांगता भावा भयणीनो खंयच्याय राजकीया वरवीं खंयच्याय पार्टी वरवीं खंयच्याय संस्थे वरवीं खंयच्याय व्हडल्या पदवेदारा वरवीं खंयच्या राया वरवीं या खंयच्याय व्हडल्या व्हडल्या राष्ट्रां वरवीं असले असली बदलावान हाडूंक साधस ना खंयच्याय एका देशांत हाडिल्ली आसा की सांगा अमेरिकांत एक कितें आसा राजकीय आसा इंडियांत आनी एक राजकीय आसा पाकिस्तानांत आनी खंयचो राजकीय आसा सबार गांवांनी दुसरे दुसरे राजकीय असलयतात खंय तरी असली परिस्थिती आयल्या की सांगा खंयसरी आयल्या की संवसारांत राजकीय वरवीं येता की येना तत्वावरवीं फिलॉसॉफी वरवीं येता की येना धर्मा वरवीं येता की आतां धर्म आसात एक एकल्या राज्यांत राष्ट्रांत दुसरीं दुसरीं धर्मां आसात धर्मावरवीं आयलां गी जाती वरवीं आयलां गी भाशे वरवीं आयलां गी नाका आतां तुमच्या भुरग्यांक बरें शिकयलां तुज्या शिकपा वरवीं आयलां गी हे समतट्ट जायचे तर करकट्यो वाटो सफाई जायचे तर या पालकी भरजे तर या पर्वत या दोंगर तग्गजे जाल्यार सोम्याचे कस एक उतार गरजेचे देखून सो ते उतार ऐकल्यार मात्र साध्य जाता देखून आयच्या पहिल्या वचपंत बारुकाच्या बुकांत आम्ही ऐकत आहोत आवासवर पांच आणि ओळी एकतावन कितें बरं ऐका जेरुजलेमा तुझी विळापाची आणि खंतीची वस्त्रां काड सदांकाळ देवाच्या वैभवाची सोबाय नेस पळ्या नेगी कोणाक शेत उगडापेन जालां तांकां हे प्राप्त जालां पाव जालां 18 वर्सां जावन भावां भयणीनो तुमकां सांगता हांव उक्त्यान सांगता हेंस तुमकां वेबसायटीचेर आयको मेळटलें उक्त्यान सांगता 18 वर्सां बे बिरांत कवचेनी आकांत कांय नासतना आमी देवाची उतां प्रकट करनासा स्वतंत्र जावन तुम्ही जिंदी नका जाता 3 वर्सां जावन म्हणून ना जेदना म्हाका सा बाप्तिस्ताक जुवा बाप्तिस्ताक प्राप्त जाल्या बरी देवाचे उतार 1990 आनी 5 इसवेंत प्राप्त जाल्या त्या दिसा जावन कांय बे बिरांत कवचेनी हक्कांत कित्याक देवाचे उतार त्या प्रमाणे आमकां सुटका दिता सोडवन दिता कसली सुटका कसली सोडवन हे पटी ऐका जेरुजलेमा तुजी विळापाची आनी कंतीची वस्त्रां काड आम्ही विळाप करिना आम्ही कंत काढिना भिना कदा सदांकाळ देवाच्या वैभवाची आम्ही कितें मुस्तायके ताच्या वैभवाची सोबाय वडो सांगला हांवें तुमकां आत्मीक सोबाय म्हळ्यार कितें म्हणून ताच्या वैभवाची सोबाय ताका जितली आम्ही महिमा देता तितली सोबाय आमची सडटा आनी वाडटा आनी देवाच्या नितीवंतपणाचो शेलो पांगू हांवें पाळची नीत देवाची संवसाराची न्ही देखून म्हाका आनी संवसाराक ताळ पडना देखून थोड्यांक आमी सांगचे तो इगज मात विरोध उलयता
तो हाचे विरोध उलयता आमी पालची नीत देवाची ससनाच्या देवाच्या वैभवाचो मुकुट तुझ्या माथ्यार दवर आम्ही आशेत हांव संसारी मुकुट न्ही म्हाका पदवी जाय म्हाका गद्दी जाय म्हाका ते चेअर जाय आज बळे राजकीयांत घडटा त्या कदेला खातीर चीफ मिनिस्टरच्या कदेला खातीर प्रधानमंत्रीच्या कदेला खातीर आम्ही आशेत हांव वैभवाचो मुकुट देवाच्या वैभवाचो मुकुट ससनाच्या जिवितासो मुकुट आणि कित्याक सगळे पृथ्वेक देव तुझी सोबाय दाखयतलो पळयानी भाव भयणीनो सगळ्या पृथ्वेक देव तुझी सोबाय दाखयतलो आज आम्ही देवाक वळखता देवाच्या महिमेंत आम्ही भागीदार झाल्या देखून आज आमकां आयकल्ली आमकां वळखल्ली आमकां आयकोवची आमकां पळोवची आमकां मेळची सगळी हे आज आमचे ते पळयतात आनी कितें नितीवंतपणा वरवी शांती आज आमकां शांती आसा कित्याक नितीवंतपणा वरवी आणि भक्तीपणा वरवी महिमा आज आम्ही देवाची महिमान देखता हरिकांत कित्याक आमच्या भक्तीपणा वरवी हे नाव देव तुका ससनाक दितलो देखून आम्ही ते नाव जोडला मुखार वास सुती वळू नितीवंतपणा वरवी शांती नितीवंतपणा वरवी शांती आणि भक्तीपणा वरवी महिमा तेच आम्ही वाचता लुकाच्या वांजेलांत जितली आम्ही देवाक महिमा दिता तितली शांती तुका आणि आमकां मेळटा ऐका हाजो अर्थ जायत्यांक कळीत ना हर एक वर्सा क्रिस्मसाक गर्दान्याचे गोठे करतात महिमा देवा खातीर उरना ती म्हणटात ग्लोरी टू गॉड म्हणटात पूण हाजो गूण अर्थ जायत्यांक कळीत ना आणि तो अर्थ कितें जो लुका सवांजेल आवासवर दोन आणि वळ सौदा ऐका केदाळा तुका शांती मेळटा ऐका महिमा देवाक अति उन्नती देवाक अति उन्नती असल्या सिंहासनाचेर बसून असल्या देवाक तू महिमा दिता ना शांती देवाक मनवल्यात देदाळा शांती मेळटा देवाक मनवल्ल्या मनशांक ह्या संसारी जर तर हांगा आसल्यार तुमकां कोणाकी शांती ना आसतना देवाक महिमा दिया शांती आपणेच येवन तुमच्या थंय आपशेंच येवन तुमच्या थंय बिडार करतली जितली आमी देवाक महिमा दिता तितली आमकां शांती मेळटा जितले आमी जेजूक मूस उबारता तितली आमकां शांती मेळटा जुवो सुवांजेल आवासवर 12:32 जॉन 12:32 जेजूत म्हणटा तुमी म्हाका भुमी वयलो ऊस उबारतना हांव तुमकां म्हजे थंय वरतलो आनी तुमी म्हजे थंय येताना तुमकां शांती मेळटली ऐका आनी म्हाका धरणीर तावन ऊस उबारले तुमी धरणीर तावन ऊस उबारलेल्या वेळार सर मनशांक हांव म्हजे थंय वरतलो हांव म्हजे थंय वरतलो आणि ताजो अर्थ कितें म्हजे थंय वरतलो म्हळ्यार स्वामी म्हळ्यार कोण शांतीचो कुंवार कोण सोम्या थंय आसा तो कितें आपणायता शांती आपणायता जेजू म्हळ्यार कितें उजवाड कोण सोम्या थंय आसा तो कितें आपणायता उजवाड जेजू म्हळ्यार कितें जनवाय कोण सोम्या थंय आसा तो कितें आपणायता जनवाय जेजू म्हळ्यार कितें जैतवंत कोण सोम्या थंय आसा तो कितें आपणायता जैत आपणायता देखून भाव भयणीन तुम्ही म्हाका मेळूंक येताना तुमच्या पुरा वजा कानी येऊन येताना हांगा तुम्ही आयकलां जाल्यार तुम्ही वजा कानी येऊन येवची गरज ना म्हजेच अशी येवची गरज ना ताका तुमच्या थंय येवंक स्विकार करा कितले पटी आम्ही सांगला कितले पटी आम्ही ते गायन करता येसुरवा मनेयल्ली आनंद आनंद येसुरवा मनदल्ली शांती समाधान अर्थ कितें जेजू मेळटा पर्यंत मागदेलेन मरी कलुबुलू वय मू मेळयल्या उपरांत शांती जेजू जशी बसली मोरी शांत समाधानान बसल्या तेचो कुज ना तर दडा बडा करचे मारता देखून बेश्टेंच तुम्ही म्हणजे सचे नाका देवाचे उतार आयकल्यार पुरो हा जर तर हांगा आसल्यार तुमकां कोणाकी शांती ना हाजो अर्थ तुम्ही देवाक महिमा दिनात आज हांगा आसले तुम्ही गंडीत जावन आज तुमकां भोगता तुमच्या जिवितांत तुमकां जैत ना जैतवंत जाल्लो जेजू तुमचे सवय ना बदलाक तुमी हांगा थंय आनी कोणाक सोदतात हांवें घट्ट धरला ताका भाव भयणी देखून आज हांव सांगता खंयच्याय ती हांव भियेना खंयच्याय की हांव भियेना म्हजी शांती हांव होगडायना म्हजें समाधान होगडायना म्हजें धैर्य हांव सांडिना आनी
हरेक कामांत ताणें म्हाका कर म्हणला कामांत हांव जैते वन जावन तसां जालां. देखून देवाचें उतर कितें सांगता, रायांक भिवन घी, राजा केंद्र असल्यांक भिवन घी, आनी कोणाक एक आतां दांडो दिला तांकां पळोवन भिवन घी. देखून ताणें मिसाच्या सुरवेर सांगलें कोण ताच्या सरस्परा देवाक वळखता तो भियेना. मुखार मुखार आयका, उठ म्हणटा देव, उठ जेरुजलेमा, उठ जेरुजलेमा, पर्वताचेर उबी राव, पर्वताचेर उबे राव, सगळ्यांक दिसचे बरी उबे राव, उठ थंय वचून लिपोवन बसनाका. आनी देवाक वळखल्ल्यांक तुमी लिपचे न्ही भाव भयणीन, आनी तुमी लिपल्यात तर देवा साधार मेळना. तो पळयता वो पळयता, हांव गेलो म्हूण कळ्ळ्यार जर तर आज हांगा आसले तुमच्या कोणाच्या मतीन ते आयले देवाचो आदार तुमी वगडायलो. हांगात हांव सांगता उठ दैराधीक जा. आनी उदेंतीक दिस्ट लाय आनी तुज्या भुरग्यांक पळय. उदेंतीक दिस्ट लाय, उदेंतीचे नेकेत्र जेजूस आपोवन हाडले नेकेत्र, उदेंतीक दिस्ट लाय आनी तुज्या भुरग्यांक पळय. पवित्र देवाच्या उतरान उदेंती तावन अस्तमती तावन तांकां एकठांय केल्यात. देवाच्या उतरान एकठांय केल्यात. आज हे फावो जाता भाव भयणी, देवाच्या उतरां वरवीं आमी एकठांय जाता. आदल्या सोनवार हांगासर दैवीक शब्दाचो संभ्रम आमी आचारशिल्लो, द फेस्टिवल ऑफ द डिवायन वर्ड. तुमी पळयले न्ही पाटी पर्यंत लास्ट पर्यंत आनी लगी 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 बसोवन हजारा वयलो कसो देवाच्या उतरां वरवीं ताणें तांकां एकठांय केल्यात. आनी देवान तांचो उगडास केलो म्हूण ती सगळीं संतोशतात. देवान आमचो उगडास केला, देवान आमकां राखला, देवान आमकां सांबाळला, देवान आमकां हांगासर हाडला, देवान आमकां रचला मात्र न्ही देवान आमकां पोसला आनी तूं आमकां राखता. देखून संतोष पावात. तुका सोडून ती पायांनी चलून गेली, दुस्मानांनी तांकां आंबडून वेली, पूण आतां देव तांकां रायाळ फलकेर बसोवनशे. दुस्मान तुमकां मारन मारन व्हरता जाल्यार तुम्ही पतयल्लो तुम्ही सत्मानसो, देव तुमकां पल्लक्कीचेर पल्केर ओवन हाडटा. आ सगळ्यांक इदें उगड्या पेन जाला. दुस्मानांनी म्हाका धांवडोवंक पळयलें, दुस्मानांनी म्हाका लागाड काडूंक पळयलें या नाश करूंक पळयलें, त्या देवान म्हाका ताच्या पालकेचेर बसयला. हे हांव जाणा सत्माना तुझ्या दुस्माना तुझ्या पांयांत तळो मस्त चितलो, तुका वायट केल्ल्यांक तो धरणी शेवटीतलो. उडल बाबा एंड्रू इतलें बरें कण देवाचें उतारकांड सांगलें, पळया म्हज्या सेवाका विरोध कोणी तरी तांचे हातेर उपारून दी. पळया हांवें विसून काडलेल्या सेवाकाक कोणी आपडून दी. पळया तितून पर्यंत देव तुमच्या दुस्मान तुका आंबडून व्हेले. आंबडून व्हरचें कोणाक, आंबडून व्हरचें कोणाक, गोरवांक. गोरवां बरी तुका आंबडून व्हेलें तुज्या दुस्मानांनी. तस जाल्यार तुका देवा सत्मान लेलें, तुका देवान कितें केलें, पल्लक्केचेर पल्केचेर बसोवनशे, वैभवान तुजेशी परतून हाडतलो. तत् वैभवान तुका देव पाटी हाडतलो. आनी कित्याक इज्रायलान देवाच्या वैभवांत सुरक्षीत चलचे खातीर हर एक उंच पर्वत आनी सासनीक दोंगर समतळ करूंक जाय. देवाच्या पलकेन बसायचे जाल्यार तुजे अहंकार तुजो गर्व समतट कर, समतट कर. हांव मुजे म्हाका म्हजी पदवी म्हजो अधिकार म्हजे कारभार म्हजी जनवाय हे पुराय देवा म्हाका खंयच्याय उपकारा पडना. उडल बाबा आमच्या अंड्रून सांगले राष्ट्रान ताका बालदेंतल्या उदकांतल्या एका थेंब्या बरी आनी द्विपां रेवेच्या एका काणा बरी. देव शिवासनाचे बसून आसा आनी पृथ्वीर आसले एक एक राष्ट्र ताका एका एका थेंब्या बरी. देखून आमी भावां भयणी न्हू कितले देवा मुखार कितले आमी काल जावन आसा, जे कितले आमी देवा मुखार हर एकल्यांनी कांयच न्ही समया. तुवें दिल्लें देणे, तुवें दिल्लें तें देणे म्हणून आमी देवाक वाखाणाचे. वो जीव तुजें देणे, वो श्वास तुजें देणे, ही समजोनी तुजें देणे, हे धैर्य तुजें देणे, हे बोळ तुजें देणे, ही भलायकी तुजें देणे, ही कूड तुजें देणे, ही दिश्ट तुजें देणे, हे आयकोनचें तुजें देणे, उलोवचें तुजें देणे.
हरिकांत तुझे मुझे आम चिमकने का हिंसना देन त्या प्रमाणे आम्ही द्यावं मुखार समतट आणि आणि धरण सपाट करूंक फलकी भरोंक जाय. देखून देवा मुखार येताना भावां भयणीनो देवून हांगा कोणी आयल्यार कोणाक मुखार पाटीन आयल्या बरीत पोर इतलो लोक आसलो की हजारां वरणी लोक आसलो तोडी केदाळ हरेक सोनवार येवची म्हणाली खंय आमच्या थोड्या टिमांतल्या भावां कडेन मुखार एक जागो खंय म्हणी आसा जाल्यार पळोवन दिने म्हणून ना पयलें आयलो पयलें बस मागीर आयल्या पाटीन बस आनी की मागीर गल्ली कदलां भरलीं जाल्यार उबें राव तुका कदाळ येतलो मुखार हांगा रिजर्व ना ते रिजर्व हॉटला न्ही मात देवा मुखार तशें सगळें समतट्ट आनी आनी धरण सपाट करूंक फालकी भरूंक जाय फालकी भरूंक जाय कोणें की थंय सकला बसयलाय तुजे बरें समा समा लेवलार बसय आनी म्हूण देवान आदेश दिला देवाच्या आदेशाक पाळो दिवन राना आणि परमळीत रूख इज्रायलाक सावळी दितली पळयानी तसल्यांक देवा कल्तीन जाल्ल्यांक देवाक सत मानतल्यांक देवाचे उतर पाळतल्यांक परमळीत रुखांची सावळी परमळीत काली सावळी मात नाही त्या रुखाच्या सावळ्यान बसल्यार गम 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 गमकन परमळीत वारे परमळीत रूख इज्रायलाक सावळी दितली कित्याक देव आपले महिमेच्या उजवाडांत ताचे तावन येता ते काकुळतीन आणि नितीन इज्रायलाक संतोषान चलोन वरतले संतोषान देवाचे काकुळ तुका मेळटली ताची नीत तू पाळताय देवाच्या काकुळतीन तो तुका संतोषान चलोन वरतलो काल एकली बहीण ती खळान आसताना शुक्राच्या मागण्या घेता रितीरेक येतात ती हांगा आसा बाय हांवें सांगले ती म्हणाली म्हाका बरें मोरन म्हाका देव फाव करता न्ही गे म्हाका सस्नाचें जिवीत फाव करता न्ही गे बाय हांवें सांगले तूं आतां तूं जोडलाय तें हांगा जेजू सशेन तुवें जोडलाय जेजूक तूं सत मानताय जेजूचें उतार आयकून ह्या प्रायर तिची प्राय कितली आतां 83 धांवन येता ती तुका मेळना तें जेजूच्या मोगान तूं येताय ह्या प्रायर जाल्यार येताय हांवें सांगलें तुका तें फावो जाला मेळटा की म्हण ना देवान तुका तें दिलां कित्याक तूं जेजू मोग करताय जेजू उतार आयकून तूं हत्रेकान ह्या प्रायर धांवन येताय तुका कितली तुका भलायकी दिल्या कितली तुका सकत दिल्या तितली आसता पर्यंत तूं देवाच्या मोगान येवंक पळयताय तुका पावस जाल्या ती देवाची काकळ तूं कित्याक तूं देवाची न्हीद पाळताय तर देवाची काकळ तुका मेळटा देखून भावां भयणीनो आज त्याच नितीन चलल्या सा पावलान ताचो पटलाव केल्ल्यान की तेंच सांगलें हांव उगडास करताना तुमकां देवाक अर्घान दिता म्हणालो आनी म्हज्या मागण्यांनी तुमच्या पासून हांव संतोशान हांव सदांच मागता म्हणालो सा पावलो क्रिस्ताची सुवार्थ तुमकां पावली त्या पहिल्या दिसा जावन येदोळ पर्यंत ती परगट करच्यांत म्हजे सांगात तुमी वावुरल्यात हांव देवाक अर्घान दिता म्हणालो आज कितलें जाणांनी जाय की त्याच त्यागान आनी सॅक्रिफायसान म्हजे सगळे वावुरल्यान पटले 18 दिसांनी हांव देवाक अर्घान दिता हर एकले हांगा देवाचे उतार दिताना म्हाका व्हर्त व्हर्त संतोश जाता सा पावला बरी वडो बाबा एन्ड्रून सांगलें आनी आमच्या जॅकोबामान दिल्ली ती साक्ष हर एकले हांगा सांगतात देवाचे उतार आनी बहीण सुयेनी त्या दोळा भितर आसले म्हणटा फादर म्हाकाय हांव पीयुसी करता आनी तुमच्या आरेतीरेन म्हाका देवाची वळख जाल्ली तुमीच म्हाका हांवें सांगलें हांवें न्ही हांव ताळो मात्र ताजे उतार महिमा ताका देखून आज भावां भयणी न्हू हांवें तुमकां कितें सांगलें कितें हांवें जोडलां तें तुमी जोडीचे कितें म्हाका लोपलां तें तुमकांय लाबाचें आमचो ध्येय हे आमचो शेवट हे आमचो उद्देश तो नांव जोडूंक न्ही भियें नाकात नांव जोडूंक दुसरो जायत्यो वाटवात सांग पावलें तशेंच म्हळें तुमचें तें बरें काम सुरू केल्लो देव क्रिस्त जेजू येता पर्यंत तें संपूर्ण करीत वेतलो म्हजी धड पातयेनी देखून केवळ एका दिसा खातीर न्ही यस खंय आसल्यार यस पातयेनंत रावा यस भावार्थांत रावा यस मोगान जियेया खंय आसल्यार सांग पावली तेंस म्हणटा मागीर तुमकां समेस्ता विशयान म्हाका अशें भक्ता तें वाजबी कित्याक तुमी सकाळी स म्हाका चड मोगाची हांव बंद आसतना म्हज्या धर्मप्रचारा कामांत म्हजे स्वार्थेचे सत सांबाळून वरच्या आनी तें थीर करच्या देण्यांत म्हजे सवें तुमी समेस्त वांटली जाल्यात कश्ट आयल्या वेळार तुमी मागला कश्ट आयल्या वेळार तो बंद आसल्या वेळार स्वार्थेचें काम तांणी मुखार सुनवेला
आणि मुखार जाल्यार उडवली बहीण आयली म्हणाली फादर तुमच्यो पोरण्यो शिकोवण्यो मेळटात न्ही. हांवें सांगले पोरण्यो मेळटात न्ही, त्यो सदां काळ हांव नातल्यार फादर जरी गेल्यार मेल्यार ह्यो शिकोवण्यो 100 शिकोवण्यो तुमकां डीव्हीडी VCD रुपार 1 वर्स न्ही 10 वर्सां न्ही 1 युग न्ही युगांच्या युगांक मुखल्या पिळगेक संततीक वो थाळो आयकूंक मेळटलो. भियेनाकात पळोवंक मेळचो ना पूण आयकूंक मेळटलो. जाणान गे तुमी देखून जेजू क्रिस्ताच्या मोवाळ मोगान हांव तुमकां कितलो लाल येता म्हळ्यार देवस्त जाणा म्हणटा सांग पावल. देखून भावा भयणीनो आमी संतोष भावाचे आमी क्रिस्ताची आमी क्रिस्ताक वळख खाल्लेली क्रिस्ताच्या मोगांत एकवटलेली आमी विसरून काडलेली परस हांवें सांगला तुमकां जायते पटी आमी क्रिस्तांव म्हणचे नाका आमी कॅथोलीक म्हणचे नाका या आमी कोडियाळकारां म्हणचे नाका या आमी मंगळूरकारां म्हणचे नाका आमी म्हणाजे आमी विसरून काडलेली परस. पेत्रूचें पयलें पत्र आवसवर 2:9-10 कोण क्रिस्तांव एकवटल्यांत आमी क्रिस्ताक मोगाची आमी विसरून काडलेली परस. रायाळ वर्ग आयका आयका पूण तुम्ही विसरून काढलेली परजा आम्ही विसरून काढलेली परजा रायाळ यजक आम्ही त्याच्या रायाळ यजकपणात आम्ही भागीदार झाले. रायाळ यजक वर्ग एक पवित्र राष्ट्र आम्ही त्याच्या उत्तरावर नितळ झाली पवित्र झाली पवित्र राष्ट्र आणि देवान आपलेच दायज कर देवान तुका आणि आमका आपलेच दायज म्हणून घेतलेलो लोक काळो कोतावून आपल्या विचित्र उजवाडा तुमका आपल्या देवाची उत्तीम कृत्या काळो कांदो आसले हांव आम्ही सगळी एका काळार काळो कांदो आसले हांव कोणी ती जाऊ दी सगळी एका काळार काळो कांदो आसले हांव आता उजवाडाक आयले हांव एका काळ आम्ही पातके जाऊन आसले हांव सत ज्ञान असताना आता सत मानून घेऊन आम्ही नीतिवंतपणान भागीदार झाले हांव विंचून काढलेली परजा. देखून भावा भयणी येसामच्या मतींत उरोवन दी आम्ही क्रिस्तासवे एकवटल्यांव आम्ही विंगड न्ही क्रिस्तासवे आम्ही एक कुटाम दैवीक कुटाम. देखून या दैवीक कुटुंबांत दैवीक संदेश जावन क्रिस्ताच्या कुडीचे संदेश जावन क्रिस्ताक महिमान दिवंक आमकां ताणें विसरून काडल्यांत त्या खातीर भावा भयणीनो येस मतींत दवरा. संवसार न्ही संवसाराचे पदवेदार न्ही देखून तो भियोवचे कोणाकी न्ही देवाक एकल्या मात्र भियोवचे म्हळ्यार त्या मोगांत जियोवचे. म्हजो मोग केल्लो एकलो आसा ताका हांवें दुखोवंक नजो म्हजो मोग केल्लो आसा तो म्हाका गरजेचो ताका हांवें होगडावंक नजो असली पिरांत म्हाका गरजेचो म्हाका जाय म्हाका सदांच म्हजे सवय आसा जाय म्हणली ती एक भिरांत म्हळ्यार त्या मोगांत उरोवंक मोगांत आसोंक मोगांत जिवंक खुशी व्हरचे. देखून येस बाग तुका आनी म्हाका हांगा आसले आमकां सर्वांक देव दिवं दी आनी त्याच मोगांत आमी जियेत आसतना देवाच्या उतरां मुखांत हेरांकी त्याच मोगांत भागीदार करूंक आमी वावुरया गंडी जावन देव आमकां कृपा दितलो. आमेन. म्हज्या भावान आनी भयणीनो म्हजे आनी तुमचे बलिदान सर पदवेदार देव बापा मानता तसले जाव म्हण तुमी मागात हे तुमच्या हातांतले बलिदान आपल्या मानक आनी महिमेक आमच्या नेके पवित्रभाच्या आदाराक सर्वेस पौर मानून घेऊन भोमोगळा बापा तुझे उतार आयकून सदांच तुका पयलो स्थान मान आमच्या काळजांत मनान कोणी दात्म्यान देऊन तुझ्या मोगांत आमी जिवंक तूं आमकां फव कर आनी तुज्या उतरां प्रमाणे संवसारांत जिवचे आमकां तुजी नीत सांबाळून तुज्या खुशे प्रमाणे जिवन तुज्या राजा खातीर हेरांक तयार करच्या ह्या कामांत आमचे ते सदेपण कलतेपण आनी भक्तीपण तूं वाडे आनी सडय हे मागणी आमी करता त्याच तुज्या पुता जेजूचे नावे आमेन. सर्वेस्पो तुमचे सवे आसो.
आमची काळजां भारूया आमी सर्वेस्परा भारता सर्वेस्पराक आमच्या देवाक देन वासूया आमी करूं फावो सर्वेस्परा पवित्र बापा सर्पद्वेदार आणि ससनाच्या देवा सर्व काळी आणि सर्व तई जेजू क्रिस्ता तुझ्या मोगाच्या पुता वरवीं आमी तुका देन वासूं फावो ओ कायदो नितीसो आणि आमच्या फायद्यास त्या तुझ्या अनंत शब्दा वरवीं तुवें सगळें रचलाय पदकांडले आमकां सोडून त्या आमचो तारो करून तुवें ताका पाठयलोय पवित्रत्म्यावरी हांव खामरीचे उदरण ताणें कूट घेतल्यान तो मोन येसालो आमचे कदेर कुरसार आपले हात विस्तारून कश्ट मरान ताणें सोसलें मरणाचे जैत वरून पुना जिवंतपण उगडा पेय केलें अशें ताणें तुजी कुशी पाडली आनी एक पवित्र पर्दा तुका जोडून घेतली देखून देव तूं ताणें समेत भोगतां सांगा ती तुजे मायमेचें किर्तन एका स्थळ्यान आमी गायता बापा करोस्तम पवित्र तुम सगळ्या अपवित्रपणाची जर तुझ्या पवित्रात्म्या धाडून ई देणे पवित्र कर म्हणून आम्ही मागता जाऊन दे आमच्या सुमेन जेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत आपल्याच कुशीन कस्टमरां सोसूंक वेच्या आदीन ताणें उंडो घेतलो तुका देऊन वाचून तो मोडलो तो आपल्या आशेसांक दिलो आणि म्हळे हो तुम्ही समेज घेयात आणि कायात ही मुजी कूड तुमचे पसोती समर्पणची तेच परिणाम जेवण जात असताना काळस घेतले तुका नव्या दिन वाचलो ती आपल्या शिसांक दिली आणि म्हणे तुम्ही स्मेस घ्यात आणि आपले पियात ही म्हणजे रक्तची काळस नव्यान सस्ने करारचे रगत पातकांच्या मुखसाने मेळचाक तुमचे पासत आणि समेस मनशा पासत वारवतले हे तुम्ही म्हणजे उगडा साकारात बवडतासो गट पर गटूया Jesus jeevan saara Jesus novya ye tolo Papa ji chamarna san puna jeevan pana sami bhakti pani udas karta hu वो जिवित सवंडे सर्वंच का तुका मी समर्पिता तुझे मुखार हांव तुजी सेवा करून तुवें आमकां फावो केलें देखून आमी तुका दीन वाचता जेजूची कुडान रगत सत्यला मा समेस्तांक पवित्रात्म्यावर एकठांय कर म्हणून आमी नम्रतान मागता सरस्परा के प्रतिमेचे विस्तारलेले तुजे पयस पसून उगडास कर बेनेडिक्ट सोळा आमच्या भगिन बापा सरगोळे बापा या जगा मणेरा सेवकांक तुवें उतार परगट करून तुवें नमियतले आसत प्रवाद्यांक तुजे उतार सत मंतले आसत तुज्या भुरग्यांक तुज्या प्रितीमोगान तूं वाडय पुनर्जीवनपण असो बरोसो धरून मेल्यांत त्या सर आमच्या भावां भयणीची तूं काकळूत कर तांकां तुज्या इश्टगते मेल्ल्या समेस्तांक तुजे परत जळेत मुखां मळपळम फावो कर आमा समेस्तांची दया कर म्हण आमी मागता हांव कोर मरे देवाचे म्हळ्या संगती भगवंत धर्मदूत आनी सर्व काळी तुका मानवल्यांत सगळ्या भक्तां बराबर सस्नाच्या सुखांत तूं आमकां वांटो दे तांच्या संगता तुजी मेहमा गावंक तूं आमकां फावो कर जेजू क्रिस्ता तुज्या पुता वरवीं त्या जेजू वरवीं त्या जेजू संगता त्या जेजू तय पवित्रात्म्याच्या एकपणान सर्पद्वेदार बापा सर्वंदन आणि वैभव तुका ससनाच्या ससना आमच्या सडोंदरा जेजू ख्रिस्ताची आज्ञा मनान धरून ताणें शिकयलेलें तें प्रार्थना आमी धैर्य घेवन म्हणया आमच्या बापा सर्गींच्या तुजें नांव पवित्र जावं तुजें राज्य जावं तुजी खुशी सरकार जाता तशी संवसारांत जावं
आमसो दिसपटो ग्रास आजम खांदी आणि मी आमचे सुकलेल्यांक भक्षिता तसे तू आमची पदका भगोस आणि आमका दुतळणे पडून देऊ नका पण वाईटांतले तू आमका निवार सरस्पराजर वाईटांतले तू आमका निवार दया करून या जीवितांत स्वस्थ काय दादोस काय आणि संपूर्ण काय तू आमकां दी सर्गींचे भाग आणि आमच्या सडोंद राजेश कृष्ण जयने परवशान त्रेकतल्यांक आमकां तुझे उदार काकूल दिन सर पदकांतले सुटय आणि सर आकांदांतले तू आमकां वाटाय कित्याक राजवटकी पदवी आणि महिमा तुझी ससनाच्या ससना सुमिया जेजू क्रिस्त तुवें तुज्या धर्मदूतां म्हळें तुमकां शांती दवरता म्हजी शांती हांव तुमकां दिता आमच्या पदकांचेर न्हय पूण तुजे पवित्र सभेच्या भावार्थाचेर तुजे देश घाल तुजे खुशी परमान तिका शांती दी आनी एकवटान सांबाळ तुमची येता रस भरसलेताय ससनाच्या ससनाक जिवंत जेजूची शांती समाधान सदांच तुमचे सुवे आसो एकामेका आमी शांती देवया देवाचे शिळे सुंसरचे पाप करतले आमची काकृत कर देवाचे शिळे सुंसरचे पाप करतले आमची काकृत कर देवाचे शिळे सुंसरचे पाप करतले आमका शांती दी सुमी जेजू ख्रिस्ताचे कूड आणि रगत आम्ही सेवक वता ती आमच्या जट्ट्या आणि कॅसाडीन जाऊ पण तुझ्या काकुलतेने आमच्या आत्म्यांक तशेंच कुडींक भला केन वखात जाऊ पळया जेजू देवाचे ते शिळे सुंसरचे आणि आम्हा सर्वांचे हे पाप करता ते या शिळेच्या जेवणाक आपयलेली आम्ही सुभागे सुमी आमचे भितर उंचे म्हाका आपवना जेका सुत्रान म्हाका भलायकी मेळटली क्रिस्तची कोण रगत आमच्या ससनेच्या जिवितांक सांबाळू तुसमो विचित्र तुसमो पवित्र तुसमो रुचित्र तुसमो स्वाधिक्म तुसमो रुचिक्म तुसमो स्वाधिक्म तुझा मोगा खाताने सुनिया तुझा मोगा खाताने दुनिया तुझा मोगा खाताने सुनिया तुझा मोगा खाताने दुनिया मुझा जेसू अर्दा तुका पगड़ा तुका स्तुति तुका मुझा जेसू प्रार्थुया सर्गीच्या भो मोगळा बापा तुझ्या पुता जेजू ख्रिस्ताच्या या पवित्र जेवणांत आम्ही भागीदार झाल्या तर सदांच ते आत्मीक खाण आम्ही सेवलेले ते तुझ्या माना खातीर आणि महिमे खातीर राजा खातीर ते करचूंक आणि आमकां मेळिल्लें बरेपण रसा वांटून घेऊन हेरांकी तुज्या त्या राजांत हाडूंक जाय करपा आणि दयर आणि बळ आणि तुझ्या पुत्रांची जनवय हांगा आसल्या आम्हा सर्वांक तून दे हे आम्ही मागतां तुझ्या पुता जेजूचे नावे सर्वेस पाव तुमचे सव्वे आस तुमचे सव्वे आस सर पदवेदा देव बाप आणि पवित्र आत्मा तुमचेर तुमच्या कुटुंबात असल्या सर्वांचेर आपला आशीर्वाद घालो वसून आज क्रिस्तच्या शांती समाधाने तुमकां धाडटा देवाचे